मंडळी, भारतीय सिनेसृष्टीचे शहनशहा महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा 80वा वाढदिवस आणि या निमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. बिग बी अमिताभ बच्चन म्हटलं की त्यांचे चित्रपट, गाणी, डायलॉग झाले, पण मी आज तुम्हाला सांगणार आहे बिग बींविषयीच्या 10 इंटरेस्टिंग गोष्टी. मंडळी, 1969 मध्ये मृणाल सेन यांच्या भुवन शोम या चित्रपटासाठी व्हॉइस नॅरेटर म्हणून बिग बींनी काम केलं होतं. याशिवाय 1977 मध्ये सत्यजित रे यांच्या सतरंज के खिलाडी या चित्रपटासाठी देखील त्यांनी आवाज दिला होता. तर बिग बी अमिताभ बच्चन यांचं खरं नाव तुम्हाला माहितीये का? तर ते खरं नाव आहे इन्कलाब श्रीवास्तव. होय, आधी हे नाव होतं आणि ते नंतर अमिताभ बच्चन असं ठेवण्यात आलं. बच्चन हे जे नाव आहे ते त्यांच्या वडिलांचं टोपण नाव आहे. अमिताभ बच्चन यांच्याविषयीची आणखी एक इंटरेस्टिंग आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते दोन्ही हातांनी लिहू शकतात. ते उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही हातांनी लिहितात. बरं, बिग बी अमिताभ बच्चन हे काही गायक नाहीत, पण त्यांनी गायक नसताना देखील त्यांच्या 20 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांच्या हटक्या आवाजात गाणी गायली आहेत. मृत्यूदाता हा त्यांचा कमबॅक चित्रपट मानला गेला आणि त्यानंतर त्यांना बिग बी या नावाने ओळख मिळाली. विजय हे त्यांचं ऑन स्क्रीन लोकप्रिय नाव राहिलंय आणि या नावाने तब्बल 20 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. बर, अभिनयासह त्यांना विविध गोष्टींची आवड आहे, पण घड्याळ आणि पेन यांचं त्यांना विशेष आकर्षण आहे आणि म्हणूनच त्यांच्या घरी हजारो पेन्सचं कलेक्शन असल्याचं सांगितलं जातं. इतर अभिनेत्यांच्या तुलनेत बिग बी अमिताभ बच्चन यांनी सगळ्यात जास्त दुहेरी भूमिका म्हणजेच डबल रोल साकारलेत. महान या चित्रपटात तर त्यांनी तिहेरी भूमिका केली आहे. असं म्हटलं जातं की जलसा आहे त्यांचं जे घर आहे ते त्यांनी स्वतःने घेतलेलं नाहीये, तर सत्ते पे सत्ता या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी त्यांना भेट म्हणून दिलेलं घर, आणि ते घर म्हणजे जलसा. बिग बींना फिरण्याची, ट्रॅव्हल करण्याची प्रचंड आवड आहे आणि त्यासाठी ते लंडन आणि स्वित्झर्लंडची निवड करतात. लंडन आणि स्वित्झर्लंड हे बिग बींचं आवडतं ठिकाण आहे.